सिंदोड गावाजवळील जंगल क्षेत्रात नदीजवळ मंगळवारी एकतीस जानेवारी सकाळी अकराच्या सुमारास एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही व्यक्तीची ओळख पटवली हा अजिंठा येथील रहिवासी लक्ष्मण मन्नू हल्ली मुक्काम सिल्लोड यांचा असल्याचे निष्पन्न झाले याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा शिवाऱ्यातील डोंगरामध्ये जंगली शहाबाबाची दर्गाजवळ वाघूर नदीजवळ गुरे चालणाऱ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजू राठोड सहकारी अरुण गाडेकर भागवत शेळके संदीप कोतळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने अजिंठा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले व अंत्यसंस्कार करण्यात आले सदन मृतदेहाची अवस्था पाहता त्याचा आठ ते दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे